नमस्कार मी प्राध्यापक अशोक मगरे साधना वार्तापत्रात आपले स्वागत साहित्यिक घडामोडीवरती एक ठळक नजर युगसाक्षी साहित्य सभेची काव्यपूर्णिमा रंगली कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती प्राचार्य डॉक्टर माधवराव गादेकर यांना लातूर भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर प्राध्यापक संध्या रंगारी यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कवित्री छाया बेले यांच्या वैशाख वनवा या कलाकृतीस राशी शाहू साहित्य गौरव पुरस्कार जाहीर आणि ज्येष्ठ लेखक नागेश शेवाळकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर आता साधना वार्तापत्र विस्ताराने मालेगाव मार्गावरील काव्य पौर्णिमेचे आयोजन युगसाक्षी साहित्य सभेने केले होते यावेळी अनेक कवींनी एकापेक्षा एक कविता सादर करून कार्यक्रमात रंगत भरवली होती विद्रोही संत कवी महात्मा कबीर यांच्या जयंतीनिमित्त काव्यपौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला होता उपासकांनी याचना केल्यानंतर भंते पैयाबोधी यांनी त्रिसरण पंचशीलन दिले बौद्ध धम्मात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही कोणी उच्च कोणी नीच नाही कोणताही वर्णभेद नाही धम्म अंगीकारल्यानंतर व्यक्ती ही, 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 अंगी ही समान आहे जगातील बौद्ध राष्ट्रांच्या संदर्भात भारत हा विश्वगुरू मानला जातो परंतु धम्मातील दिशादर्शक नीतत्वावर वाटचाल केल्यास भारत संबंध विश्वाचा महागुरू होईल असा विश्वास भंते पय्याबोधी यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ विधी तज्ज्ञ एम झेड सिद्धिकी नगरसेवक बालाजी कल्याणकर सुभाष रायबोले दीपक पाटील प्राध्यापक डॉक्टर अजय गव्हाणे विठ्ठल डक पाटील डॉक्टर बलभीम वाघमारे ओंकार वनवे डॉक्टर शंकर विभूते डॉक्टर मुकुंदराज पाटील उपस्थित होते यावेळी डॉक्टर शंकर विभूते यांनी आमदार झाला गणप्या ही विनोदी कथा सादर केली काव्यपौर्णिमेत ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे पाडुरंग कोकुलवार गंगाधर ढवळे मिलिंद ढवळे डॉक्टर आदिनाथ इंगोले नागोराव डोंगरे विशाल गायकवाड शैलेश कवठेकर प्रशांत गवळे मोहन कुंटूरकर संजय स्वामी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी जोगदंड शेषराव वाघमारे आनंद वाघमारे तानाजी ताटे बाबूराव डुमणे दिलीप वाघमारे भीमराव तरटे भालेराव यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ इंगोले होते तर आभार डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांनी मानले प्राचार्य डॉक्टर माधवराव गादेकर यांना लातूर भूषण व गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक संयमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची आपल्याला साहित्य लेखनात ओळख आहे सामाजिक कार्यातून सर्व दूर ज्यांनी ओळख निर्माण केली आहे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर यांना नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा लातूर भूषण व जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराज पाटील प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद भालेराव यांनी गठीत केलेल्या निवड समितीने प्राचार्य डॉक्टर गादेकर यांना निवड केली आहे प्राचार्य डॉक्टर गादेकर यांना आतापर्यंत विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले असून महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊनही त्यांना सन्मान केलेला आहे सद्यती डॉक्टर गादेकर लहुजी शक्ती सेनेचे श्रेष्ठ कोअर्स कमिटीचे मेंबर असून समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रदेश अध्यक्षही आहेत लसाकामा या संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्षही ते आहेत यांच्या निवडीबद्दल लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ भाऊ कसबे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे सोमनाथ कांबळे प्राध्यापक डॉक्टर दिलीप अर्जुने दयानंद कांबळे के डी उपाडे प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार कुमठेकर डॉक्टर शिवाजीराव जवळेकर शिवा कांबळे माधव जाधव प्राध्यापक डॉक्टर रमेश पारवे छगन गायकवाड बालाजी साबळे मच्छिंद्र अर्जुने पांडुरंग देडे आर एन कसबे पी टी गायकवाड सुरेश चव्हाण सो मायाताई लोंढे प्राध्यापक अशोक मगरे आदीने त्यांचे जोरदार अभिनंदन केले आखाडा बाळापूर येथील नारायण वाघमारे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तथा प्रख्यात कवित्री प्राध्यापक संध्या रंगारे यांच्या कवितेचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे मुंबई विद्यापीठाच्या पदवी व पदवीसाठीच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांबद्दल त्यांचे स्वागत होत आहे त्याअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणीसपासूनच्या बी ए एफ या वर्गासाठी अनिवार्य मराठीसाठी कवित्री प्राध्यापिका संध्या रंगारी यांच्या संध्या रंग या कवितेसंग्रहातील कवितेचा समावेश करण्यात आला आहे यापूर्वीही सन दोन हजार आठ ते दहा या शैक्षणिक वर्षासाठी त्यांच्या कवितेचा समावेश एम ए मराठीच्या अभ्यासक्रमासाठी करण्यात आला होता याशिवाय चांदनसुरा हे ललित गद्य महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा गुजरात येथे पदवी अभ्यासक्रमासाठी समाविष्ट करण्यात आले होते तसेच नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मठवरा विद्यालयात त्यांच्या कविता कथा अभ्यासक्रम ही समाविष्ट करण्यात आला होता ग्रामीण भागात रावणी आपल्या कवितांची छाप महाराष्ट्रात व देशपातळीवर उमटल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णराव पाटील जरोडेकर प्राचार्य डॉक्टर सुधाकर इंगळे प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत प्राध्यापिका वंदना मघाडे मगरे इतर प्राध्यापकांनी त्यांचे जोरदार अभिनंदन केले आहे नांदेड येथील प्रसिद्ध कवित्री छाया बेले यांना राशी शाहू सार्वजनिक वाचनालय थेरगाव तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राशी शाहू साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार एकोणीस त्यांच्या वैशाख वनवा या कलाकृतीत जाहीर झाला आहे या पुरस्काराचे वितरण समारंभ राशी शाहू महाराज जयंती दिनी म्हणजेच सव्वीस जून दोन हजार एकोणीस रोजी संध्याकाळी सहा वाजता थेरगाव येथे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत माननीय राजाभाऊ शिरगुप्ते यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर हे भूषणार आहेत हा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड येथील महाराष्ट्र साहित्य साधना या साहित्यिक समूहाच्या वतीने व अनेक ज्येष्ठ कवी कवित्रीने त्यांचे जोरदार अभिनंदन केले आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक विनोदी साहित्यिक चरित्र लेखक कादंबीकर नागेश सुशेवाळकर यांना शब्दधन जीवनगौरव काव्यमंच पिंपरी चिंचवड पुणे या नामांकित संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे संस्थेचे अध्यक्ष दिगांबर शिंदे आणि स्पर्धा समितीच्या प्रमुख सोसीमा गांधी यांनी निवडीचे पत्र शेवाळकर यांना प्रदान केले आहे नागेश शेवाळकर त्यांची तीसपेक्षाही अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी लिहिलेल्या सदाबहार या चरित्र ग्रंथालयात बडोदा मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते याशिवाय इतरही अनेक पुरस्कार शेवाळकर यांना प्राप्त झालेले आहेत त्यांच्या एकूणच या साहित्य कार्याची नोंद घेऊन संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे पुरस्कार प्राप्त लेखक मान्य शेवाळकर यांनी साधना वार्तापत्राशी बोलताना म्हणाले की शब्द धन जीवन गौरव काव्यमंच या ख्यातनाम संस्थेने माझ्या साहित्य क्षेत्रातील कार्याची नोंद घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे शेवटी साधना वार्तापत्रातील ठळक घडामोडीवरती पुन्हा एक नजर युगसाक्षी साहित्य सभेची काव्यपौर्णिमा रंगली कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती प्राचार्य डॉक्टर माधवराव गादेकर यांना लातूर भूषण व गौरव पुरस्कार जाहीर प्राध्यापक संध्या रंगारी यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कवित्री छाया बेले यांच्या वैशाख वनवा या कलाकृतीस राशी शाहू साहित्य पुरस्कार जाहीर ज्येष्ठ लेखक नागेश शेवाळकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर याचबरोबर आजचे साधना वार्तापत्र संपले भेटूया पुढील साधना वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय हिंद